Hello everyone, good morning all of you, and welcome to the session of business studies. Okay, now steadily and slowly we are in the last part of this forms of business organization, because in the last session we have completed cooperative societies, and today we are going to start the last part of this chapter, that is the last form of business organization. It is joint stock company. Okay, now joint stock company definitely will play a vital role in your career, especially in your career in commerce, because when you will see in the future, or you will find a job in future, and many of you will do their jobs in corporates, that is joint stock companies. Okay, so commerce ज्या वेळेला आपण कॉमर्सचा विचार करतो त्यावेळेला फर्स्ट थिंग कॉमर्सचा जास्त संबंध हा बिझनेसशी येतो. आणि आत्ताचं जर आपण थोडंसं विचार केला, आत्ताच्या मार्केटचा थोडासा आपण जर विचार केला, जॉब सेक्टर आपण जर बघितलं, तर बरेचसे आपले कॉमर्स ग्रॅज्युएट्स जे आहेत ते एकतर बिझनेस करतात किंवा मग एखादी कंपनी जॉईन करतात. आपण आपल्या सराउंडिंगमध्ये खूप कंपनीज बघतो. ओके, आपण जे डेली प्रोडक्ट्स यूज करतो ते प्रोडक्ट्स आपण ज्या वेळेला बघतो त्या प्रोडक्टच्या मागे एक काहीतरी ब्रँड असतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डेअरी मिल्क माहिती आहे, ओके, अँड तुम्हाला किटकॅटसुद्धा माहिती आहे. ओके, दोन्ही काय आहेत, तर चॉकलेट्स आहेत. ओके, बट आपण ज्या वेळेला एखाद्या स्टोअरमध्ये जातो, एखाद्या बेकरीमध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला किटकॅट जर पाहिजे असेल तर आपण काय म्हणतो की मला कॅडबरी पाहिजे, किटकॅट. ओके, कॅडबरी पाहिजे, किटकॅट. आता ॲक्च्युली आपण जर बघायला गेलो तर डेअरी मिल्क हे प्रोडक्ट आहे, तसंच किटकॅट हे सुद्धा एक प्रोडक्ट आहे. ओके, बट कॅडबरी ही जी आहे ही कंपनी आहे. ओके, आणि कॅडबरी या कंपनीचं डेअरी मिल्क हे प्रोडक्ट आहे, तसंच किटकॅट हे सुद्धा प्रोडक्ट आहे. आणि याची कंपनी कुठली आहे, कोण आहे, तर ती नेस्ले. ओके, सो नेस्लेचं प्रोडक्ट आहे किटकॅट, अँड डेअरी मिल्क हे प्रोडक्ट आहे कॅडबरीचं. बट आपण हे सगळे जे प्रोडक्ट्स यूज करतो ह्या प्रत्येक प्रोडक्टला एक ब्रँड नेम आहे. ओके, ह्या प्रत्येक प्रोडक्टला एक कंपनी आहे, आणि या ज्या कंपनी आहेत त्या सगळ्या कंपनीज एकतर या जॉईंट स्टॉकमध्येच प्रायव्हेट कंपनी असतात किंवा पब्लिक कंपनी असतात. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये हेच बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये, की आपण आपल्या सराउंडिंगमध्ये ज्या कंपनीज बघतो किंवा आपण जे म्हणतो ना कॉर्पोरेट सेक्टर, मला इन फ्युचर जॉब मिळाला पाहिजे पण तो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मिळाला पाहिजे. आता कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे ॲक्च्युली काय असतं, तर ते कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे हेच जॉईंट स्टॉक कंपनीज, त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनीज अँड पब्लिक कंपनीज असतात. आता अगदी लांब नको, आपल्याजवळ जे लोटे एम आय डी सी आहे, ते लोटे एम आय डी सीमध्ये जर आपण गेलो तर लोटे एम आय डी सीमध्ये तुम्हाला काही पब्लिक कंपनीजसुद्धा बघायला मिळतील आणि तुम्हाला काही प्रायव्हेट कंपनीजसुद्धा बघायला मिळतील. ओके, आता ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत, ह्या कंपनीज फॉर्म कशा केल्या, फॉर्म कोणी केल्या, एस्टॅब्लिश कधी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी कशा पॉसिबल असतात आणि त्या ॲक्च्युअली कशा एक्झिस्टन्समध्ये आणल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, सो फर्स्ट थिंग, कंपनी कशी फॉर्म होते. जॉईंट स्टॉक कंपनी हा जो वर्ड आहे, जॉईंट स्टॉक अँड कंपनी, हे तीन वर्ड्स याच्यामध्ये आहेत. ओके, सो जॉईंट इट मीन्स कंबाइंड टुगेदर. स्टॉक, स्टॉक म्हणजे काय, तर स्टॉक इज द कलेक्शन किंवा एक बास्केट आहे स्टॉक म्हणजे, की ज्याच्यामध्ये खूप सारे शेअर्स आहेत. ओके, एक हा जो असतो इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणतात शेअर,
ओके आणि ज्या वेळेला अनेक शेअर्स एकत्र होतात त्यावेळेला त्याला म्हणतात स्टॉक. ओके कंपनी कंपनी इट मीन्स व्हॉट, ज्या वेळेला काही लोक एकत्र येतात आणि ते स्वतःचं एक बिझनेस फॉर्म करतात. ओके सो इट मीन्स कंपनी. आता हे तीन वर्ड याच्यामध्ये एकत्र आलेत पण ॲक्च्युली हे तीन वर्ड मी तुम्हाला आत्ता जे इन शॉर्ट मिनिंग सांगितलं हे तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं. पण तसं आपण जर बघायला गेलो तर जॉईंट स्टॉक कंपनी हा जो वर्ड आहे किंवा हे तीन वर्ड्स जे आहेत ह्या तीन वर्डचं मिनिंग जे आहे त्याचं ॲप्लिकेशन जे आहे हे फार वाईड आहे आणि आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की इन फ्युचर हा जो वर्ड आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टशी आपला सगळ्यात जास्त संबंध येणार आहे. ओके सो फर्स्ट थिंग फर्स्ट तुम्हाला मला सांगायचं असं आहे की जॉईंट स्टॉक कंपनी ही जी आहे इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन. ओके काही लोक जी आहेत ती एकत्र येतात. आता काही लोक म्हणजे किती, जसं तुम्हाला सांगितलं होतं पार्टनरशिप फर्ममध्ये की टू पीपल ॲटलिस्ट टू पीपल त्याच्यामध्ये एकत्र यायला पाहिजेत, त्याच वेळेला तुम्ही पार्टनरशिप फर्म स्वतःची एस्टॅब्लिश करू शकता. जॉईंट आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये की ॲटलिस्ट 10 माणसं तरी एकत्र यायला पाहिजेत तर तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करू शकता. तसंच आपली ही जी कंपनी आहे जॉईंट स्टॉक कंपनी आहे त्या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये टू पार्ट्स आहेत. ओके टू टाईप्स आहेत त्याचे, त्यातला फर्स्ट टाईप आहे प्रायव्हेट कंपनी अँड त्याचा सेकंड टाईप आहे पब्लिक कंपनीज. आता प्रायव्हेट कंपनी इट मीन्स व्हॉट, ज्या वेळेला मी स्वतः माझी कंपनी एस्टॅब्लिश करेन तेव्हा ती काय असेल, ती प्रायव्हेट कंपनी असेल. ओके सो या ठिकाणी मी एकटासुद्धा माझी कंपनी फॉर्म करू शकतो, मला सोबत कोणाला घ्यायची गरज आहे अशातला भाग नाही आहे. ओके सो या ठिकाणी मी माझी स्वतःची कंपनी फॉर्म करू शकतो. बट तुम्हाला ज्या वेळेला पब्लिक कंपनी फॉर्म करायची असते त्यावेळेला तुम्हाला सोबत तुमच्या काही मेंबर्स किंवा आपण त्याला पार्टनर्स म्हणू शकतो. बिकॉज ज्या वेळेला जॉईंट स्टॉक कंपनी एस्टॅब्लिश केली जाते ती डिरेक्टली कधी जॉईंट स्टॉक कंपनी एस्टॅब्लिश होत नाही, त्याच्या आधी त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असतो, त्याला काहीतरी हिस्ट्री असते. सो काही लोक बिझनेस करत असतात. आता आपण आत्तापर्यंत जेवढे फॉर्म्स बघितले त्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं होतं सोल प्रोप्रायटरशिप किंवा सोल ट्रेडिंग कन्सर्न. ओके याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं तर एक माणूस जो आहे त्याने बिझनेस स्टार्ट केला आहे. ओके बट त्याला काही लिमिटेशन्स होते, काय तर लिमिटेड रिसोर्सेस. ओके त्याला एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या बियॉन्ड दॅट लिमिट ही कॅनॉट डू ऑर ही कॅनॉट एक्सपांड हिज ऑर हर बिझनेस. ओके तो त्या लिमिटच्या बाहेर जाऊन स्वतःचा बिझनेस एक्सपांड करू शकत नाही, कळतंय. बट जर तुम्हाला ॲज अ सोल ट्रेडर तोच बिझनेस एक्सपांड करायचा असेल ओके तर तुम्ही तो तुमचा सोल बिझनेस जो आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न जी आहे ती तुम्ही जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके सो तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हान्टेज जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे बिझनेसचा तो तुम्ही याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता. तसंच पार्टनरशिप फर्म जी आहे ती पार्टनरशिप फर्ममध्ये सपोज एक 10-15 मेंबर्स आहेत. ओके त्या मेंबर्सने एकत्र येऊन ती पार्टनरशिप फर्म स्टार्ट केली होती आणि त्यांनी ती पार्टनरशिप फर्म व्यवस्थित 5 years किंवा 6 years रन केले आणि आत्ता त्यांना स्वतःचा बिझनेस जो आहे ती पार्टनरशिप फर्म जी आहे ती थोडी त्यांना एक्सपांड करायची आहे, त्यांना बिझनेस तो आहे तो वाढवायचा आहे. सो अशा केसमध्ये पार्टनरशिप फर्मला काही लिमिटेशन्स आहेत, काय तर अकॉर्डिंग टू दॅट ॲक्ट पार्टनरशिप ॲक्ट 1932 तर त्यांचा बिझनेस जे आहे त्यांचं कॅपिटल जे आहे पार्टनरशिप फर्मचं ते एका लिमिटच्या बाहेर वाढवू शकत नाहीत. ओके त्यांना एक सर्टन अमाऊंट दिलेली असते, त्या अमाऊंटच्या बाहेर ते स्वतःचा बिझनेस जो आहे तो वाढवू शकत नाहीत. मग त्यांना एक सोल्युशन आहे, काय तर ते पार्टनरशिप फर्म जी आहे ती जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकतात. ओके सो त्याने काय होईल, त्यांचं ऑटोमॅटिक त्यांचं बिझनेस एक्सपान्शन होईल. ओके त्यांचं प्रोडक्शन वाढेल, त्यांचं सेल वाढेल, त्यांचं प्रॉफिट वाढेल. सो दिस इज द सोल्युशन. हे बाकी सगळे जे फॉर्म्स आहेत आत्तापर्यंत आपण बघितले तर सगळ्या फॉर्म्स हे एक तुम्ही ह्या स्टेजपर्यंत पोचू शकता. तुम्हाला स्वतःचा बिझनेस जर एक्सपांड करायचा असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. ओके आता प्रायव्हेट कंपनी त्याला काही प्रोसिजर्स आहेत, त्याला काही लिमिटेशन्स आहेत,
ओके, की तुमच्याकडे एवढेच मेंबर्स असायला पाहिजेत मॅक्सिमम. त्या पलीकडे तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये मेंबर्स अपॉइंट करून घेऊ शकत नाही तुमचे असतील ते. ओके, नेक्स्ट तुमचं जे आहे पब्लिक कंपनी, पब्लिक कंपनीला पण लिमिटेशन्स आहेत. ॲटलिस्ट तुमच्याकडे किती मेंबर्स असायला पाहिजेत आणि मॅक्सिमम तुमच्याकडे किती मेंबर्स असायला पाहिजेत याला पण काही लिमिटेशन्स आहेत. ओके, सो ज्यावेळेला आपण टाईप्स ऑफ कंपनीज बघू, टाईप्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीज, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण इन डिटेल ह्या गोष्टी बघणार आहोत. आता आपण जे बघतो आहे हे ओवरऑल जॉईंट स्टॉक कंपनी काय असतं हे आपण बघतो आहे. ओके, सो आता ही जॉईंट स्टॉक कंपनी जी आहे ती ज्यावेळेला एस्टॅब्लिश केली जाते किंवा ज्यावेळेला फॉर्म केली जाते त्यावेळेला तुमच्याकडे जे मेंबर्स तुमच्यासोबत येणार असतील त्या सगळ्यांनी एक कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं असतं. ओके, ते कॅपिटल जे कॉन्ट्रीब्यूट करतात त्याच्या अगेन्स्ट त्या सगळ्या लोकांना शेअर्स इश्यू केले जातात कंपनीकडून. ओके, आता याच्यामध्ये ज्या वेळेला त्या कंपनीसाठी आपण काही कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो आणि त्या अमाऊंटच्या अगेन्स्ट तुम्हाला काही शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू केले जातात. ओके, बेसिकली ज्या वेळेला फर्स्ट आपण आपली कंपनी जेव्हा एस्टॅब्लिश करतो त्यावेळेला आपण, मी, तुम्ही सगळे, ओके, किंवा आपल्यासोबत जे येणारे मेंबर्स आहेत आपण सगळ्यांनी मिळून ती एखादी कंपनी ज्यावेळेला एस्टॅब्लिश केली, स्टार्ट केली, त्यावेळेला आपण जे काही कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल त्याच्या अगेन्स्ट आपल्याला फक्त शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. बिकॉज या ठिकाणी ज्या वेळेला मी स्वतःची कंपनी किंवा आपली कंपनी आपण एस्टॅब्लिश करणार आहोत त्यावेळेला ती कंपनी जी आहे ती आपल्यापासून वेगळी असते. कळतं आहे? कंपनी जी आहे ती आपल्यापासून वेगळी असणार आहे. ओके, त्याचं रिझन असं आहे की ज्याप्रमाणे तुमच्या पार्टनरशिप फर्मला ॲक्ट आहे, तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजला ॲक्ट आहे, तसंच तुमची जॉईंट स्टॉक कंपनी जी आहे त्या जॉईंट स्टॉक कंपनीला एक ॲक्ट आहे. इट इज कॉल्ड ॲज इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. आता हा ॲक्ट जो आहे हा ॲक्च्युअल जुना ॲक्ट आहे. ओके, त्याच्या आधीसुद्धा काही ॲक्ट होते, त्यानंतरसुद्धा काही ॲक्ट आले, 1956 नंतरसुद्धा, 86 आला, 84 आला, 83 वगैरे असे ॲक्ट होते. पण आत्ता जो रिसेंट ॲक्ट आहे तो आहे इंडियन कंपनीज ॲक्ट 2013. ओके, जो 1956 ॲक्ट आला होता त्यामध्ये काही रिव्हिजन्स केले गेले, बाकीचे ॲक्ट आले ते रिवाइज्ड ॲक्ट आले. तसंच आत्ताचा ॲक्ट जो आहे 2013 जो सध्या इम्प्लिमेंट होतो आहे आपल्या इथे तो रिवाइज्ड ॲक्ट आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस केले गेले, त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स केले गेले आणि मग तो आता ॲक्ट आपण परत नव्याने इम्प्लिमेंट करतो आहे. ओके, सो तुम्हाला तुमची कंपनी जी आहे ती सध्या, आता याच्या आधीच्या कंपनी ज्या आहेत त्या इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 अंडर रजिस्टर्ड झालेल्या आहेत, इनकॉर्पोरेट झालेल्या आहेत. ओके, आत्ताच्या ज्या कंपनीज आहेत तुम्ही जर उद्या कंपनी एस्टॅब्लिश करायला गेलात, इनकॉर्पोरेट करायला गेला, तर तुम्हाला तुमची कंपनी जी आहे ती इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 अंडर रजिस्टर करावी लागेल. ओके, आता ज्या वेळेला आपण आपली कंपनी रजिस्टर करतो त्यावेळेला आपली कंपनी जी आहे त्याला एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट होते ऑटोमॅटिकली. ओके, सो ज्या ठिकाणी ती कंपनी वेगळी असते त्यावेळेला ती कंपनी त्याला आपण एक माणूसच समजतो आणि त्या माणसाला आपण काय करतो आहे तर कॅपिटल त्याला देतो आहे आपण आणि त्याच्या अगेन्स्ट तो जो माणूस आहे म्हणजे ती कंपनी जी आहे ती आपल्याला शेअर्स इश्यू करणार आहे. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी ह्या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये येतात आणि त्यावेळेला ती कंपनी जी आहे ती फॉर्म कोणी केले तर मी केले, त्याला पैसे कोणी लावले तर मी लावलेत, मी म्हणजे माझ्यासोबत तुम्ही पण आहात. ओके, मग या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून ती कंपनी फॉर्म केले, सो त्या कंपनीचे मालक कोण, तर आपण, कारण ती कंपनी फॉर्म कोणी केले, आपण. आपोआप फॉर्म झाले का? नक्कीच नाही. आपण सगळे एकत्र आलो, आपण सगळ्यांनी ठरवलं, आपण सगळ्यांनी कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं, पैसे उभे केले आणि मग आपण ती कंपनी फॉर्म केली, एस्टॅब्लिश केली, इनकॉर्पोरेट केली, जे काही असेल. ओके, सो या ठिकाणी त्या कंपनीचे ओनर कोण आहे? मी. ओनर मी कसा झालो? तर मी त्या कंपनीला काही पैसे दिले आणि त्या पैशाच्या अगेन्स्ट मला काय मिळालं? तर मला शेअर्स मिळाले. सो हियर आय एम
the owner of the company as well as I am the shareholder of the company. ज्या ठिकाणी मी त्या कंपनीचा ओनर आहे त्याच ठिकाणी मी त्या कंपनीचा शेअर होल्डर सुद्धा आहे. ओके, सो ज्या ज्या माणसाने त्या कंपनीचे शेअर्स परचेस केलेत किंवा ज्या व्यक्तीला शेअर्स इश्यू केले गेलेत, ही विल बिकम द शेअर होल्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी अँड देअर फोर द शेअर होल्डर्स आर कॉल्ड ॲज द ओनर्स ऑफ द कंपनी. आता याच्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं मागच्या फॉर्ममध्ये कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये की तुम्हाला प्रत्येक मेंबरला वोटिंग राईट्स आहेत, तसेच आपल्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्या प्रत्येक शेअर होल्डरला वोटिंग राईट्स आहेत. ओके, आणि या वोटिंग राईट्समधून ज्या प्रकारे कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये आपण काही एक मॅनेजिंग बॉडी आपण फॉर्म केली होती, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे शेअर होल्डर्स जे आहेत त्या शेअर होल्डर्सचे वोटिंग राईट्स, त्यांचं वोटिंग करून त्यांचं त्या ठिकाणी इलेक्शन घेऊन आपल्याला एक मॅनेजमेंट बॉडी या ठिकाणी जॉईंट स्टॉक कंपनीसाठी फॉर्म करायची आहे. ओके, अँड इट इज कॉल्ड ॲज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. त्याच्यामध्ये तुमचे सीईओ वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात, सीईओ, ओके, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, डायरेक्टर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स, चेअरमन, ओके, हे सगळ्या गोष्टी, हे सगळे जे आहेत डेझिग्नेशन हे याच्यामध्ये येतात. आणि ही सगळी लोकं जी आहेत हे सगळे शेअर होल्डर्स जे आहेत हे सगळे शेअर होल्डर्स ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी इलेक्ट करून देतात, त्या ठिकाणी इलेक्शन घेतलं जातं. जसं त्याप्रमाणे प्रत्येकाला वोटिंग राईट आहेत, सो ते वोटिंग राईट्सचा यूज करून त्या ठिकाणी आपल्याला जे माणसं पाहिजेत त्या मॅनेजमेंट बॉडीमध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी इलेक्ट करून देऊ शकतो. ओके, सो हे सगळं जॉईंट स्टॉक कंपनीचं एक पार्ट आहे. तुम्हाला तुमची कंपनी ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये की तुम्हाला कोणतंही बर्डन नाही आहे, तुम्हाला कोणतंही प्रेशर नाही आहे, तुम्हाला कुठलाही ॲक्ट नाही आहे, लॉ नाही आहे, काही नाही आहे. सो तुम्ही फ्रीली तुमचा बिझनेस करू शकता, स्टार्ट करू शकता, बंद करू शकता. पार्टनरशिप फर्ममध्ये तुम्हाला ॲक्ट आहे, लॉ आहे. तुम्ही ज्यावेळेला बिझनेस स्टार्ट करता ॲज अ पार्टनरशिप त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचा एक ॲक्ट आहे, एक लॉ आहे. त्या लॉच्या अंडर इफ यू विश टू रजिस्टर देन ओनली यू कॅन रजिस्टर. जर तुम्हाला तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा नसेल, नाही केला तरी पण चालतं. बट हा जो फॉर्म आहे जॉईंट स्टॉक कंपनी, या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची कंपनी जी कुठली असेल, प्रायव्हेट असेल, पब्लिक असेल, ही तुम्हाला रजिस्टर्ड करावी लागते. इट इज कॉल्ड ॲज इनकॉर्पोरेशन. ओके, सो ज्यावेळेला तुम्ही विचार कराल आपल्याला कंपनी स्टार्ट करायची आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमची कंपनी इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 फ्रॉम नाव. याच्या आधी, बिफोर 2013, तुम्हाला तुमची कंपनी अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956, ओके, याच्या अंडर तुम्हाला ती रजिस्टर करावी लागत होती. पण आत्ता 2013चा ॲक्ट जो आहे तो रिवाइज्ड ॲक्ट आहे, त्याच्या अंडर तुम्हाला तुमची कंपनी रजिस्टर करता येऊ शकते. ओके, सो हे सगळं एक ओवरऑल एक्सप्लेनेशन होतं, मिनिंग होतं अबाउट जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, नाऊ वी विल डिस्कस सम फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. इन दॅट देअर इज फर्स्ट फीचर आर्टिफिशियल पर्सन, सेकंड इट इज सेपरेट लीगल एंटिटी, थर्ड इट इज फॉर्मेशन, फोर्थ इट इज परपेच्युअल सक्सेशन, फिफ्थ इट इज कंट्रोल, सिक्स्थ इट इज लायबिलिटी, सेवन्थ इट इज कॉमन सील, अँड एट्थ इट इज रिस्क बेअरिंग. फर्स्ट विल सी द फर्स्ट फीचर, इट इज आर्टिफिशियल पर्सन. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासोबत तुम्ही आहात, ओके, तुमचे काही फ्रेंड्स असतील, माझे काही फ्रेंड्स असतील, आपण सगळे एकत्र आलो आणि आपण एक कंपनी फॉर्म केली, राईट? तर ती कंपनी जी आहे ही आपण फॉर्म केली, मग ती प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक असेल, डिपेंड्स. ओके, ते आपण नंतर ठरवायचं आहे, किंवा तसंही आपण नंतर हे सगळ्या दोन्ही गोष्टी बघणार आहोतच. बट आत्ताच्या स्टेजला आपण काय केलं आहे, तर आपण एक कंपनी फॉर्म केली. आता कंपनी आपण ज्यावेळेला फॉर्म केली त्यावेळेला, जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, आपली कंपनी ही रजिस्टर्ड होणं, इनकॉर्पोरेट होणं गरजेचं आहे अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट.
ओके. सो ज्या वेळेला मी माझी कंपनी इनकॉर्पोरेट करतो त्यावेळेला ती एक वेगळी व्यक्ती म्हणून तिचा एक्झिस्टन्स असतो. ओके. सो ज्या वेळेला आपण आपली कंपनी एस्टॅब्लिश केले इनकॉर्पोरेट केले त्याच वेळेला ऑटोमॅटिकली काय झालं तर ती कंपनी जी आहे त्या कंपनीला एक वेगळी आयडेंटिटी मिळाली. ओके. त्या कंपनीला एक वेगळी आयडेंटिटी मिळाली. याच्या पुढे आपण वेगळे असू आणि ती कंपनी वेगळी असेल सो लोकांच्या नजरेत तो बिझनेस माझा आहे याच्यापेक्षा तो बिझनेस वेगळा आहे त्या बिझनेसला एक वेगळं एक्झिस्टन्स आहे हे लोकांच्या मनात असणं फार महत्त्वाचं आहे. ओके. आता ह्या गोष्टी का इम्पॉर्टंट आहेत त्या आपण पुढे बघणारच आहोत. ओके. सो ज्या वेळेला तुम्ही स्वतःचे बिझनेस किंवा स्वतःचा बिझनेस जो आहे तो तुम्ही जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये जेव्हा कन्वर्ट करता त्यावेळेला तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली काय होतं तर ती एक आर्टिफिशियल पर्सन ती एक व्यक्ती होऊन जाते वेगळी. ओके. आता ह्याला आर्टिफिशियल पर्सन का म्हणतात बिकॉज या ठिकाणी ती कंपनी जी आहे किंवा हा पर्टिक्युलर बिझनेस फॉर्म जो आहे तो इतर सगळ्या गोष्टी करणार आहे बट वी कॅनॉट टच आपण त्या कंपनीला टच करू शकत नाही. त्याचं एक्झिस्टन्स आहे त्या कंपनीचं एक्झिस्टन्स आहे जसं माझं एक्झिस्टन्स आहे तुमचं एक्झिस्टन्स आहे आपल्याला कोणीही टच करू शकतं पण ते आपण कंपनीला टच करू शकतो का नाही करू शकत. तुम्ही जेवता कंपनी जेवणार आहे का नाही जेवू शकत. तुम्ही ब्रीदिंग करता ओके कंपनी ब्रीदिंग करणार आहे का नक्कीच नाही. ओके. कंपनी पाणी पिणार आहे का तुम्ही पाणी पिता. ओके. सो इतर ज्या गोष्टी आहेत तुम्ही पैसे घेऊ शकता देऊ शकता कंपनी करणार आहे करणार आहे. ओके. बिकॉज कंपनी पैसे घेणार पण आहे आणि देणार पण आहे. सो ट्रान्झॅक्शन्स किंवा बिझनेस हा जो पार्ट आहे बाईंग अँड सेलिंग कंपनी करणार आहे येस करणार आहे. तुम्ही करणार आहात हो येस मी करणार. सो आपल्यातल्या अर्ध्या क्वालिटीज ज्या आहेत आपलं अर्ध फंक्शनिंग जे आहे ते कंपनी करणार आहे पण अर्ध फंक्शनिंग आपलं जे आहे ते कंपनी करणार नाही आहे. ओके. सो इट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल पर्सन की ज्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपली कंपनी फॉर्म करतो एस्टॅब्लिश करतो त्यावेळेला आपल्या कंपनीला एक वेगळं एक्झिस्टन्स मिळत. ओके. सो त्यातल्या आपण काही गोष्टी करतो त्याच सेम गोष्टी कंपनीसुद्धा करणार आहे पण आपण ज्या गोष्टी करतो काही त्या गोष्टी कंपनी करू शकणार नाही आहे. सो कंपनी जॉईंट स्टॉक कंपनी जी आहे इट इज आर्टिफिशियल पर्सन. आय कॅन ब्रीथ कंपनी कॅनॉट ब्रीथ. आय कॅन ईट कंपनी कॅनॉट ईट. आय कॅन बाय ऑर सेल प्रोडक्ट्स कंपनी कॅन बाय ऑर सेल. ओके. आय कॅन ट्रान्झॅक्ट मनी कंपनी कॅनॉट कंपनी कॅन सॉरी. ओके. सो ज्याप्रमाणे जो बिझनेस आहे सगळे जे पैशाचे व्यवहार आहेत बाईंग अँड सेलिंग आहे हे सगळं कंपनी करणार आहे पण जेवणं खाणं श्वास घेणं ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपनी करणार नाही आहे. ओके. सो इट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल पर्सन. नेक्स्ट नंबर टू इट इज सेपरेट लीगल एंटिटी. येस. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं मागे की आणि तुम्ही मला डाऊटसुद्धा विचारला होतात की अकाउंट्समध्ये तुम्ही बघितलं की सेपरेट एंटिटी असते मग सोल ट्रेडिंग कन्सर्न कशी नाही आहे तर सोल ट्रेडिंग कन्सर्न आपण आपल्यापासून वेगळं करतच नाही. ओके. त्याला आपण वेगळी आयडेंटिटीज दिलेली नाही आहे कारण का तर सोल ट्रेडिंग कन्सर्नसाठी कुठला लॉज नाही आहे कुठला ॲक्टच नाही आहे. ओके. सो त्या ठिकाणी बिझनेस जो आहे तो आपल्यापासून वेगळा होत नाही पण या ठिकाणी तुमची कंपनी जी आहे ती तुम्ही कंपनी काय केली आहे तर तुम्ही ती कंपनी रजिस्टर्ड केली आहेत अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. ओके. तुम्ही तुमची कंपनी इनकॉर्पोरेट केली आहेत. सो ज्या वेळेला आपण आपली कंपनी आपला बिझनेस जो आहे तो रजिस्टर्ड करतो त्यावेळेला आपल्या बिझनेसला आपल्या कंपनीला वेगळं एक्झिस्टन्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतं की ज्या ठिकाणी कंपनीच्या असेट्स वेगळ्या असतात कंपनीच्या लायबिलिटीज वेगळ्या असतात. वी आर दी ओनर्स. आपण सगळे एकत्र येऊन कंपनी एस्टॅब्लिश केले मान्य आहे पण ज्या ठिकाणी आपण कंपनी रजिस्टर्ड केली त्या ठिकाणी कंपनी आपल्यापासून वेगळी झाली. ओके. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला कंपनीचे अकाउंट्स फिनान्शियल रिपोर्ट्स हे वेगळे मेंटेन करावे लागतील. कंपनी माझ्यापासून वेगळी असेल
ओके सो या ठिकाणी माझ्या असेट्स माझ्या लायबिलिटीज ज्या आहेत ह्या माझ्या पर्सनल आहेत. कंपनीच्या असेट्स कंपनीच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. ओके सो ह्या गोष्टी लक्षात घ्या अँड देअरफोर इट हॅज सेपरेट लीगल एंटिटी. नाव तुमची कंपनी ज्या वेळेला लीगली रजिस्टर्ड होते सो यू कॅन स्यू अदर्स ओके ऑर यू कॅन बी स्यूड बाय अदर्स. या ठिकाणी आपण इतर लोकांच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो लीगली बिकॉज आपल्यालाच लीगल एक्झिस्टन्स आहे. किंवा तुमच्याकडून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर तुमच्या अगेन्स्टसुद्धा ज्या अपोनंट पार्टीज आहेत त्या केस करू शकतात. आता आपण मागे बघितलं होतं फॉर एक्झाम्पल काय तर तुमच्या कॅडबरीमध्ये एक मागे किड सापडली होती. ओके तर ती चुकून आली असेल एखाद्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. ओके ते फिल्टर झालं नसेल किंवा फिल्टरेशनसुद्धा ती पास झाली असेल गॉड नोज काय झालं असेल बट ती किड सापडली. सो ज्या पार्टीला ती किड सापडली होती त्या पार्टीने कॅडबरी ह्या कंपनीवरती केस फाईल केली होती. ओके एक खटला दाखल केला होता आणि तो एक सर्टन अमाऊंटचा होता असेल. तसंच मागे एकाने प्रूव्ह केलं होतं की तुमचं मॅगी जे आहे आता आपलं मॅगीशिवाय आपला आठवडा जात नाही मॅगीमध्ये लीड सापडलं होतं म्हणे. ओके सो मॅगीची कंपनी कुठली जी आहे त्या आता मॅगी मला वाटतं नेस्लेचं पण येतं आणि किसानचं पण येतं. ओके सो ह्या कंपनीच्या अगेन्स्ट त्यांनी केस फाईल केली होती. ओके सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कधी पॉसिबल असतात ज्या वेळेला तुमची फर्म जी आहे इट हॅज अ सेपरेट लीगल एंटिटी आणि जॉईंट स्टॉक कंपनी इट हॅज सेपरेट लीगल एंटिटी बिकॉज इट इज रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट. ओके 1956 आधीची असेल किंवा आत्ताची रिसेंट 2013 असेल बट इट मस्ट बी रजिस्टर्ड. ओके सो याच्या अंडर तुमची कंपनी जी आहे तिला वेगळं लीगल एक्झिस्टन्स हमखास प्राप्त होणार आहे बिकॉज आपली कंपनी जी आहे ती लीगली रजिस्टर्ड आहे. सो यू कॅन स्यू अदर्स ऑर यू कॅन बी स्यूड बाय अदर्स. ओके नेक्स्ट फॉर्मेशन. येस द फॉर्मेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. आता फॉर्मेशन कसं होतं एखाद्या कंपनीचं मी तुम्हाला सांगितलं मागाशी की आपण जर ॲट प्रेझेंट एखादा बिझनेस जर रन करतो आहे सोल प्रॉपर्टी ट्रेडिंग कन्सर्न असेल किंवा तुमचं पार्टनरशिप असेल आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की नाही आत्ता माझा बिझनेस मला एक्सपांड करायचा आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे प्रेझेंट बिझनेस तो तुम्ही जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके सो त्यावेळेला तुम्हाला जॉईंट स्टॉक कंपनीचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत काही लिमिटेशन्स आहेत ओके ते तुम्हाला फुलफिल करावे लागतील बिकॉज जॉईंट स्टॉक कंपनी फॉर्म करत असताना तुम्हाला एक तो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्हाला त्या ठिकाणी फुलफिल करावा लागतो तरच तुम्ही जॉईंट स्टॉक कंपनी स्वतःची फॉर्म करू शकता. इट मीन्स तुमच्याकडे मिनिमम कॅपिटल किती असायला पाहिजे मॅक्सिमम कॅपिटल तुमचं किती असायला पाहिजे तुम्ही शेअर्स डिबेंचर्स इश्यू करू शकता. ओके किंवा तुम्ही इझिली लोकांकडून पैसे बॉरो करू शकता. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फॉर्मेशनमध्ये येतात. ओके आता फॉर्मेशन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपलं कॅपिटल आपल्या कंपनीचं कॅपिटल किती असणार आहे त्या कॅपिटलमध्ये आपलं इश्यूड कॅपिटल किती आहे ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे पेडअप कॅपिटल किती आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात बिकॉज फॉर्मेशन इज नॉट दॅट मच इझी. आपण जर बघितलं तर फॉर्मेशन हे थोडंसं ही थोडीशी क्रिटिकल प्रोसेस आहे. ओके बिकॉज आणि लेंदी प्रोसेस आहे तुम्हाला ज्या वेळेला कंपनी एस्टॅब्लिश करायची असते तेव्हा तुम्हाला ह्या प्रोसेसमधून जावंच लागतं. ओके आणि डेफिनेटली इट विल टेक मच टाईम. सो मला वाटलं उद्या माझी कंपनी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे तसं होत नाही. तुम्हाला ॲप्लाय करावं लागेल मग काही गोष्टींचं इन्स्पेक्शन होईल ओके आणि मग त्या प्रोसिजरला सुरुवात होईल आणि मग कुठे त्याला 3 किंवा 4 महिने किंवा 6 महिने जातील कधी कधी वर्ष पण जातं सगळ्या लीगल प्रोसिजर्स कम्प्लीट होण्यासाठी. आणि याच्यामध्ये तुमची कंपनी जी आहे ती याच्यानंतर एस्टॅब्लिश होईल किंवा इन्कॉर्पोरेट होईल. ओके सो फॉर्मेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इज लिटल बिट अ क्रिटिकल अँड लेंदी प्रोसेस
ओके, जी कंटाळवाणी प्रोसेस असते की त्याला खूप वेळ जातो आणि त्याला खूप वेळ घेतात बिकॉज ते एक लिगल त्याला एक्झिस्टन्स मिळणार असतं. सो या केसमध्ये तुम्हाला थोडंसं त्या गोष्टीला किंवा त्या प्रोसेसला थोडा वेळ द्यावा लागतो. ओके, सो दिस इज अबाउट फॉर्मेशन. नेक्स्ट इट इज परपेच्युअल सक्सेशन. नाउ हियर परपेच्युअल सक्सेशन इट मीन्स व्हॉट? परपेच्युअल सक्सेशन, आपण मागे बघा पॉईंट बघितला होता सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये किंवा तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये कंटिन्युटी. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, आपण मागे बघितलं होतं की सोल ट्रेडिंग कन्सर्न जर डेथ झाली तर आपलं सोल ट्रेडिंग कन्सर्न बंद होऊ शकतं. पार्टनरशिप फर्ममध्ये आपण काय बघितलं होतं, डेथ असेल, रिटायरमेंट असेल किंवा ॲडमिशन असेल. ओके, आता बेसिकली तुमचं डेथ किंवा रिटायरमेंट जे आहे त्याच्यामध्ये आपली पार्टनरशिप फर्म जी आहे ती बंद होऊ शकते. ओके, बट जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कंटिन्युटी हा जो पार्ट आहे तो त्यांनी परपेच्युअल सक्सेशन म्हणून दिला आहे. याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये तुमचे मेंबर्स जे आहेत दे कॅन फ्रीली कम, दे कॅन फ्रीली गो. ओके, याचं कारण काय आहे, तर आपण लोकांना शेअर्स इश्यू केलेत. ओके, आणि ते शेअर्स जे आहेत जे आपण लोकांना इश्यू केलेत ते शेअर्स आज एका मेंबरकडे असतील, आज एका शेअर होल्डरकडे असतील, उद्या ते दुसऱ्या शेअर होल्डरकडे जातील. फॉर एक्झाम्पल, आज जर मी शेअर होल्डर आहे, ओके, मी एका कंपनीचे शेअर परचेस केलेत, उद्या मला वाटलं की नाही त्याची प्राईस आता वाढले, सो मला या ठिकाणी प्रॉफिट होणार, सो त्या ठिकाणी मी माझे शेअर्स सेल करू शकतो दुसऱ्या मेंबरला, दॅन ही विल बिकम शेअर होल्डर. ओके, सो या ठिकाणी कसं आहे, शेअर्स जे इन्स्ट्रुमेंट आहे, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट, इट इज फ्रीली ट्रान्सफरेबल. ओके, इट इज फ्रीली ट्रान्सफरेबल, इट मीन्स माझ्याकडून ते दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी मी सहज देऊ शकतो. मला माझे पैसे मिळाले आणि आत्ता सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आता ऑनलाईन झाल्यात. याच्या आधी ह्या गोष्टी पेपर वर्क होतं, आता ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यात. सो ऑनलाईन मी बाईंग अँड सेलिंग करू शकतो. ओके, इट इज कॉल्ड ॲज शेअर मार्केट. आता ह्या गोष्टी आपण नंतर बघू इन डिटेल काय आहेत, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. बट परपेच्युअल सक्सेशनमध्ये तुमचे मेंबर्स जे आहेत हे मेंबर्स तुमच्या कंपनीला जॉईंट झाले आणि सोडून गेले याने काहीही फरक पडत नाही. तुमची कंपनी जी आहे ती इन फ्युचर, तिला एक्झिस्टन्स जे आहे हे कायम राहणार आहे भविष्यात. ओके, सो मेंबर्स आल्यामुळे किंवा गेल्यामुळे काही फरक पडणार नाही आहे किंवा तुम्हाला तुमची कंपनी परत नव्याने फॉर्म करावी लागत नाही. ज्याप्रमाणे पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरशिप तुमची पार्टनरची डेथ झाली असेल, रिटायर झाला असेल किंवा नवीन पार्टनर ॲड झाला असेल, तर या केसमध्ये आपल्याला पार्टनरशिप फर्म जी आहे ती परत नव्याने रजिस्टर करायला लागत होती. ओके, सो या ठिकाणी इन दिस केस इन जॉईंट स्टॉक कंपनी इन केस ऑफ ॲडमिशन, इन केस ऑफ डेथ, इन केस ऑफ रिटायरमेंट युअर कंपनी विल नॉट सफर. तुमच्या कंपनीला कुठलाही फरक पडणार नाही आहे, ती कंपनी जशी आहे तशीच चालू राहणार आहे. ओके, आता ज्या वेळेला मेंबर्स सगळे मेंबर्स ज्या वेळेला ठरवतील त्यावेळेला त्यांना एक पर्टिक्युलर लीगल प्रोसिजर फॉलो करूनच ती कंपनी वाइंड अप करता येईल. ओके, सो कंपनी वाइंड अप करणं, कंपनी बंद करणं हे सुद्धा सोपं नाही आहे. ज्याप्रमाणे फॉर्मेशन क्रिटिकल आहे, लेंदी आहे, त्याचप्रमाणे तुमच्या कंपनीचं वाइंड अप जे आहे, शटिंग डाऊन जे आहे, त्याच्यावर तेवढंच क्रिटिकल आहे, तेवढंच लेंदी आहे. ओके, आणि तुम्हाला सगळ्या लीगल प्रोसिजर्समधून जाऊन तुम्ही तुमची कंपनी जी आहे ती वाइंड अप करू शकता. ओके, नेक्स्ट फीचर इट इज कंट्रोल. येस, ज्याप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये आपण काय केलं होतं, तर आपण सगळ्या मेंबर्सनी एक मॅनेजमेंट बॉडी आपण इलेक्ट करून दिली होती, त्याचप्रमाणे जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये आपण सगळे शेअर होल्डर्स जे आहोत, जे आपण सगळ्यांनी एक कॅपिटल, एक सर्टन अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, ते सगळे मेंबर्सना वोटिंग राईट्स असतात. ओके, सो प्रत्येक त्यातला शेअर होल्डर जो आहे, प्रत्येक जो मेंबर आहे तो काय करेल, वोटिंग करेल. ओके, आणि वोटिंग करून आपण एक मॅनेजमेंट बॉडी आपण त्या ठिकाणी फॉर्म करतो, इट इज कॉल्ड ॲज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. ओके, आता ह्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये तुमचे चेअरमन, डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या त्याच्यामध्ये येतात. तुमचा सीईओ असेल,
ओके चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, हे सगळे जे पर्सन आहेत, हे सगळी जी माणसं आहेत, ह्या सगळ्या लोकांना आपण ॲज अ शेअर होल्डर किंवा ॲज अ मेंबर थ्रू इलेक्शन आपण त्या लोकांना निवडून देतो. आणि मग ती जी मॅनेजिंग बॉडी आहे किंवा ते जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, हे सगळ्या ह्या सगळ्यांचा आपल्या ऑर्गनायझेशनवरती किंवा आपल्या कंपनीवरती कंट्रोल असतो. ओके, सो डिसिजन्स रिगार्डिंग मार्केटिंग, तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तुमचं ऑपरेशन्स, फायनान्स, ह्युमन रिसोर्स, ओके, विल बी टेकन बाय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. ओके, द मेजर डिसिजन्स. आता सपोज दुसरी एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीसोबत आपल्याला टायअप करायचं आहे, जॉईंट व्हेंचर करायचं आहे, ओके, किंवा दुसरी एखादी कंपनी आहे त्या कंपनीला आपल्याला टेकओव्हर करायचं आहे, विकत घ्यायचं आहे. सो हे सगळे मोठे डिसिजन्स जे आहेत, हे मोठे डिसिजन्स आपण याच्यामध्ये येतात. तुमचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहेत ते हे डिसिजन्स घेतात. ओके, नेक्स्ट लायबिलिटी. नाव हिअर अगेन द पॉईंट लायबिलिटी. नाव लायबिलिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इज लिमिटेड. ओके, लायबिलिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इट इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय इच मेंबर ऑर इच शेअर होल्डर. जॉईंट स्टॉक कंपनीमधल्या प्रत्येक शेअर होल्डरने, प्रत्येक मेंबरने जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलं असेल तेवढीच त्याची लायबिलिटी असेल. ओके, सो इन दिस केस युअर पर्सनल असेट्स, युअर पर्सनल प्रॉपर्टीज आर सेफ. ज्याप्रमाणे सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांची लायबिलिटी जी होती ती अनलिमिटेड होती, सो त्या केसमध्ये द रिमेनिंग डेप्थ ऑर द लायबिलिटीज कॅन बी रिकवर्ड फ्रॉम युअर पर्सनल असेट्स ऑर प्रॉपर्टीज. बट हियर द लायबिलिटी इज लिमिटेड, सो इट इज एक्सटेंड टू द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय द शेअर होल्डर्स. तुमच्यातल्या प्रत्येक शेअर होल्डरने जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलेलं असेल तेवढीच त्या शेअर होल्डरची किंवा त्या मेंबरची लायबिलिटी असेल. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज ए हा शेअर होल्डर आहे, ओके, आणि ए हा शेअर होल्डरने काय केलं आहे, तर 1000 शेअर्स जे आहेत ते त्याला आपण इश्यू केले आहेत. ओके, आपल्या कंपनीने ह्या ए शेअर होल्डरला 1000 शेअर्स इश्यू केले आहेत. ओके, आता ह्या यातल्या प्रत्येक शेअरची प्राईस आहे 10 रुपीज. ओके, सो टोटल अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड बाय ए इट इज 10,000. सो ए ची लायबिलिटी किती झाली, ओनली 10,000. ओके, बट सपोज ज्या वेळेला आपण कंपनीसाठी काही कॅपिटल कॉन्ट्रीब्युट करतो, आता तुम्हाला मी हे छोटं एक्झाम्पल दिलं, छोटी अमाऊंट सांगितलं, त्यावेळेला हे शेअर होल्डर जे असतात हे मोठमोठी अमाऊंट जी असते ती कॉन्ट्रीब्युट करतात त्या कंपनीसाठी. ओके, सो अशा केसमध्ये तुम्हाला कंपनी काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, त्या फॅसिलिटीमध्ये तुम्ही ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट तुम्ही काही इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा काही पार्ट्समध्ये तुम्ही पे करू शकता. तर ती कशी असते, तर सपोज आता हे 1000 जे शेअर्स आहेत ते 1000 शेअर्स आणि एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये. पण आत्ता माझ्याकडे 10 रुपये नाही आहेत, आत्ता माझ्याकडे 10 रुपये प्रत्येक शेअरला द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. ओके, तर मी किती रुपये देऊ शकतो, तर चला मी 7 रुपये किंवा 5 रुपये देऊ शकतो. ओके, आपण धरून चालू आहे मी 5 रुपये देतो आहे. सो आत्ताच्या ॲट प्रेझेंट मी किती रुपये दिले, तर 5000 दिले. ओके, सो माझे ऑलरेडी 5000 जे आहेत ते कंपनीला पोहोचत. पण या केसमध्ये जर लायबिलिटी पे ऑफ करायचा वेळ जर वेळ आली, तर ॲक्च्युअली त्या शेअरची किती व्हॅल्यू होती, तर 10. त्यातले दिलेत किती, मी 5 रुपये. ओके, सो 5 रुपयाचा विषय मिटला. पण अजून जे 5 रुपये देणं आहे ते मला या ठिकाणी द्यावे लागतील. सो 1000 अगेन इंटू 5 इक्वल टू 5000. सो या केसमध्ये माझी लायबिलिटी किती होती, तर टोटल 10,000 होती. ओके, आणि या ठिकाणी सुद्धा माझी लायबिलिटी जी आहे ती 10,000च आहे. ओके, कन्फ्यूज होऊ नका, याच्यामध्ये लायबिलिटी जी आहे ती 10,000च आहे.
पण ऑलरेडी काय झालं आहे, तर ज्यावेळेला कंपनी एस्टॅब्लिश केली त्यावेळेला मी ऑलरेडी 5000 हे दिले होते 10,000 मधले. आउट ऑफ 10,000 आय हॅव ऑलरेडी पेड 5000, बट रिमेनिंग 5000 जे आहेत ते अनपेड आहेत, ते अजून मी पे केलेले नाही आहेत. सो ज्यावेळेला सपोज ॲक्सिडेंटली अशी वेळ आली की तुम्हाला तुमची कंपनी शटडाऊन करायची वेळ आली आणि शटडाऊन करावी लागली, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर हे 5000 जे आहेत ते तुम्हाला पे करावेच लागतील. कंपनी बंद होते, कंपनी आता बंद पडणार आहे, सो आपले 5000 वाचले असा विचार करायचा नाही. तुम्हाला हे 5000 जे आहेत हे तुम्हाला पे करावेच लागतील. सो तुमची रिमेनिंग तुमची लायबिलिटी किती असेल, तर 5000. ओके, टोटल तुमची लायबिलिटी झाली किती या ठिकाणी, परत 10,000 झाली. फरक कुठे पडला नाही आहे. तुम्ही काय केलं होतं या केसमध्ये, तुम्हाला जी कंपनीने फॅसिलिटी दिली होती तसं तुम्ही यूज केलात आणि तुम्ही या ठिकाणी 5000 पहिले पे केले आणि नंतर तुम्हाला 5000 हे पे करावे लागले, कारण कंपनी बंद होणार होती, कंपनीच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या पे करायच्या होत्या. आता फर्स्ट ज्या असेट्स आहेत त्या असेट्स या ठिकाणी नक्कीच यूज केल्या जातील, कंपनीच्या असेट्स, आपल्या नाही. आपल्या असेट्सचा आपल्या पर्सनल प्रॉपर्टीचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही. ओके, सो या ठिकाणी कंपनीच्या असेट्स ज्या आहेत, पण कंपनीच्या असेट परचेस करायला पैसे कोणाचे लागले आहेत, ऑफकोर्स आपलेच लागले आहेत. वी आर दी ओनर्स, वी आर दी शेअर होल्डर्स, आपण कंपनीला पैसे प्रोव्हाइड केलेत. ओके, सो दिस इज पार्ट ऑफ लायबिलिटी. सो रिमेंबर की प्रत्येक मेंबरची, प्रत्येक शेअर होल्डरची जी लायबिलिटी असते इन जॉईंट स्टॉक कंपनी, इट इज लिमिटेड. ओके, सो हा जो पॉईंट आहे लायबिलिटी, इट इज लिमिटेड. ओके, नेक्स्ट कॉमन सील. येस, आता कॉमन सील म्हणजे काय असतं, आपण आपल्या स्कूलमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये आपण एक बघा गोल शिक्का बघतो, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल. बेसिकली आपल्या त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती किंवा आपल्या मार्कशीटवरती गोल शिक्का असतो, इट इज कॉल्ड ॲज सील. ओके, ज्या वेळेला आपल्या कंपनीचे ओके काही डॉक्युमेंट्स, स्पेशली लीगल डॉक्युमेंट्स ज्या वेळेला साईन केले जातात, त्या डॉक्युमेंट्सवरती ते सील जे आहे ते सील असणं फार महत्त्वाचं असतं. ओके, ज्या वेळेला आता करप्शन चालू असतं, काही फ्रॉड होतात, ते सोडा, ते फ्रॉडच असतात, तो फ्रॉडचा पार्ट आहे. पण ज्या ठिकाणी आपली फर्म, आपली ऑर्गनायझेशन ही लीगली रजिस्टर्ड आहे, त्याला ऑथेंटिकेशन आहे, ओके, त्यावेळेला त्या ऑर्गनायझेशनकडे एक सील असतं, की जे सील प्रत्येक लीगल डॉक्युमेंटवरती त्याचा स्टॅम्प असतो. ओके, आणि तरच ते डॉक्युमेंट जे आहे ते लीगली रजिस्टर्ड होऊ शकतं किंवा ऑथेंटिकेशन त्याला येऊ शकतं. ओके, सो दिस इज कॉमन सील. ज्या वेळेला तुमच्या जे मेंबर्स आहेत, तुमचे शेअर होल्डर्स जे आहेत किंवा तुमचे मॅनेजिंग डायरेक्टर्स जे आहेत, त्यातले प्रत्येक मॅनेजिंग डायरेक्टर किंवा प्रत्येक मेंबर जेव्हा एखादा डॉक्युमेंट साईन करेल, त्यावेळेला त्याला हे कॉमन सील जे आहे हे चेक करणं फार महत्त्वाचं असतं. ओके, सो दिस इज कॉमन सील. लास्ट इट इज रिस्क बेअरिंग. नाव रिस्क बेअरिंग म्हणजे काय, तर आपली कंपनी जी आहे ही कंपनी एक आर्टिफिशियल पर्सन आहे. जरी आर्टिफिशियल पर्सन असेल, जरी इट हॅज सेपरेट लीगल एंटिटी, तरीसुद्धा ती कंपनी रन कोण करतं आहे, आपण रन करतो. आपल्यातलीच काही माणसं जी आहेत ती आपण इलेक्ट करून दिलेत, अपॉइंटमेंट त्यांची आपण केले की जे कंपनीवर त्यांचा कंट्रोल आहे. जर सपोज यातून एखादी गोष्ट किंवा आपला एखादा डिसिजन जर चुकलाच आणि इन फ्युचर आपल्याला काही लॉसेस सफर करायची वेळ आली, इट इज अ पार्ट ऑफ रिस्क. ओके, सो आपला डिसिजन चुकला आहे, सो इट कॅन बी कॉल्ड ॲज ह्युमन रिस्क. तसंच आपली कंपनी चालू आहे, आता आपण बघतो लोटे MIDC मध्ये खूप कंपनीजमध्ये काही ब्लास्ट होतात, काही ठिकाणी आग लागते. ओके, किंवा काही जणांचे डिसिजन्स चुकतात आणि त्यांना आपले कस्टमर्स जे आहेत ते त्यांना लूज करावे लागतात. ओके, ते कस्टमर्स दुसऱ्या पार्टीकडे जातात आपली कंपनी सोडून. सो असे काही ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळे इन फ्युचर जाऊन, बिकॉज रिस्क मीन्स व्हॉट, की एक ती फ्युचर इव्हेंट असतो की जो आपण प्रेडिक्ट करत नाही. ओके, वी कॅनॉट फोरकास्ट आर फ्युचर. सो
There are some events that we cannot predict, we cannot forecast. त्या गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, फोरकास्ट करू शकत नाही आणि आपल्याला त्या अनफॉर्च्युनेटली फेस कराव्या लागतात अचानक. ओके, सो इट इज कॉल्ड एज रिस्क. आता आपण गाडीमध्ये जेव्हा बसतो आपण सीट बेल्ट लावतो. ओके, आपलं ड्रायव्हिंग कितीही चांगलं असेल, ओके, तुम्हाला आता गाडीमध्ये कारमध्ये एअरबॅग्स दिल्यात. ओके, बिकॉज कंपनीला माहिती आहे की ज्यावेळेला गाडी डॅमेज होईल त्यावेळेला गाडीचं स्पीड किती असेल हे तुम्हाला कुठे माहिती असतं, कंपनीला कुठे माहिती असतं. सो आपण जेव्हा नेहमी ट्रॅव्हलिंग करतो वी आर ॲट अ रिस्क, आपण रिस्कमध्येच असतो. सहज आपण जेव्हा गाडीवरून बाहेर पडतो आपण रिस्कच घेतो, आपल्याला ते कळत नाही, आपल्याला काय वाटत नाही माझी गाडी खूप चांगली आहे, मी खूप चांगला चालवतो, मी व्यवस्थित पोहोचेन. पण समोरची येणारी व्यक्ती जी आहे गाडीवरून ती कशी येईल तुम्हाला कुठे माहिती आहे, काही होऊ शकतं तुमच्या बाबतीत. आणि त्यासाठीच तुम्हाला सीट बेल्ट दिलेला असतो का, तर ॲटलिस्ट ज्यावेळेला फुडून गाडी आपटेल त्यावेळेला तुम्ही पुढे जाणार नाही, तुम्ही मागेच राहाल, ओनली बिकॉज ऑफ दॅट सीट बेल्ट. तुम्हाला ते एअरबॅग्स दिलेत का, तर तुमचा चेहरा, तुमचं तोंड वगैरे जे आहे, तुमची बॉडी जी आहे ती पुढे कशावरती आपटू नये. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिस्क कमी करण्यासाठी आहेत, तुमचा लॉस कमी करण्यासाठी आहे. तसंच या ठिकाणीसुद्धा रिस्क बेअरिंग, कंपनीला काही फ्युचर इव्हेंट्सना सामोरं जावं लागू शकतं आणि त्या केसमध्ये आपण ते इव्हेंट्स प्रेडिक्ट करू न शकल्यामुळे आपल्याला काही लॉस सफर करावा लागू शकतो, की जो लॉस ते सगळे शेअर होल्डर्स जे आहेत त्या सगळ्या शेअर होल्डर्सना इक्वली सफर करावा लागतो. बिकॉज सपोज आपण 10 माणसं आहोत आणि आपण 10 माणसांनी एकत्र येऊन जॉईंट स्टॉक कंपनी एस्टॅब्लिश केले. ओके, सो ज्या ठिकाणी आपण 10 माणसांनी एस्टॅब्लिश केले त्या ठिकाणी आपल्याला 10 जणांचे पैसे लागलेत नक्कीच. सो ज्यावेळेला एखादा लॉस होईल आपल्या कंपनीला, तो लॉस आपण आपल्या कंपनीच्या फायनान्समधूनच आपण तो करणार आहे ना, रिकवर कशामधून करणार आपण, आपल्या कंपनीचं जे फायनान्शियल डिपार्टमेंट आहे त्यातनंच आपण तो रिकवर करणार आहे. सो आपल्या कंपनीमधले पैसे गेले काय आणि आपल्याकडचे पैसे गेले काय, या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून ती रिस्क शेअर केली. ओके, सो मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, आग लागू शकते, मार्केट तुमच्या बाबतीत थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं, तुमच्या कंपनीच्या बाबतीत तुमचे प्रोडक्ट्स सेल होऊ शकत नाहीत मार्केटमध्ये, अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे तुम्हाला काही रिस्क जी आहे ती बेअर करावी लागते आणि ते सगळे शेअर होल्डर जे आहेत, सगळे मेंबर्स जे आहेत ते कंबाइंडली ती रिस्क शेअर करतात. ओके, सो टुडे वी हॅव स्टार्टेड जॉईंट स्टॉक कंपनी, दिस इज द मेन पार्ट ऑफ forms of business organization and definitely this concept will play a vital role in your future. Okay, so today we have seen the meaning of joint stock company and the features of joint stock company. Ata yachyamadhe sudha tumhala jar kahi doubt asel tar te achyas clear karun gya majyakadun, mala lages whatsapp kara. Okay, ani apan te discuss karu kiwa mi tumhala sangen, ani yachya je kahi doubts rahile asel te please mala jara thoda remind kara, कारण ह्या थोड्याशा गडबडीत माझ्याकडून ते विसरून गेलं असेल, राहून गेलं असेल, आय एम सॉरी फॉर दॅट, बट थोडे रिमाइंड करा मला, वी विल डिस्कस, आय विल एक्सप्लेन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन, मीनिंग ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी अँड फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. सो हियर आय कॅन अनाउन्स, हियर इज द एंड ऑफ टुडेज सेशन. हॅव अ ग्रेट डे अहेड, थँक्यू सो मच.